आत्मनिर्भर भारताला आत्मविश्वासाने पुढे नेणारा अर्थसंकल्प आज निर्मलाजी सीतारामन यांनी सादर केला। आपण जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं इंडिव्हिज्युअल म्हणजे प्रत्येक भारतीयासाठी हा अर्थसंकल्प सर्व अर्थाने दिलासा देणार आहे। इंडिव्हिज्युअल सोबत इन्व्हेस्टर म्हणजे जो गुंतवणूकदार आहे त्याला देखील दिलासा देणारा अर्थसंकल्प आहे। इन्व्हेस्टर सोबत इंडस्ट्री जो उद्योग प्रक्रिया करणारा घटक आहे त्याला देखील हा समावेशित अर्थसंकल्प त्या ठिकाणी आहे। आणि इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर इंडस्ट्री सोबत इन्फ्रास्ट्रक्चरवर मोठी गुंतवणूक करून रोजगाराभिमुख हा अर्थसंकल्प आहे। आणि म्हणून या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्य जर आपण लक्षामध्ये घेतली तर यामध्ये स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर सगळ्यात जास्त आरोग्यासाठी जवळजवळ 64,000 कोटी रुपये गुंतवणूक करून प्रायमरी सेकंडरी आणि टर्शरी या सगळ्या गाव पातळीपर्यंतच्या आरोग्याच्या व्यवस्था बळकटी करणारा हा आरोग्य क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल करणारा अर्थसंकल्प त्या ठिकाणी आहे। आणि दुसरा रेल्वे नॅशनल हायवे पोर्ट्स यामध्ये जवळजवळ त्या ठिकाणी मागच्या वर्षाच्या बजेटपेक्षा 4 पट कोरोना सारख्या संकटामध्ये एका बाजूला रेव्हेन्यू कमी येत असताना उत्पन्न कमी होत असताना दुसऱ्या बाजूला गुंतवणुकीचा दर 5 पट वाढवून इन्फ्रास्ट्रक्चर इंडस्ट्रीमध्ये रेल्वे त्या ठिकाणी नॅशनल हायवे आणि विशेषतः खान्देशाला महाराष्ट्राला भुसावळ खरगपूर हा स्वतंत्र कॉरिडॉर त्या ठिकाणी देऊन उद्योग व्यवसाय शेतीमालाला चालना देणारा अर्थसंकल्प त्या ठिकाणी आहे। यासोबत जल जीवन मिशन ही जे ग्रामीण भागासाठी हर घर नळाचे पाणी आता तो शहरी भागाला देखील त्या ठिकाणी समावेश करणारा 2,87,000 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प तरतूद करणारा त्या ठिकाणी अर्थसंकल्प आहे। सोबत घनकचरा व्यवस्थापनाच्या बरोबर पर्यावरण त्या ठिकाणी राखत मेट्रो सारख्या नाशिक नागपूरच्या महानगरासोबत जाळं विणणारा त्या ठिकाणी आहे। एका बाजूला मार्केट कमिटी बंद करणारं सरकार असा आरोप करणाऱ्यांना थप्पड लगावत मार्केट कमिटीला ऍग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंडद्वारे सक्षम करणारं बजेट त्या ठिकाणी येते। 2013-14 पासून तर 2020-21 पर्यंत गहू तांदूळ डाळी याच्या खरेदीमध्ये 1 पट नव्हे तर 4-4, 5-5 पट खरेदीची रक्कम त्या ठिकाणी सरकारने दिली हा तुलनात्मक चर्चा तक्ता हा त्या ठिकाणी शेतकऱ्या विरोधी सरकार असल्या व्यक्तीसाठी खूप मोठी त्या ठिकाणी चपराक त्या ठिकाणी तुलनात्मक तक्त्यातून दिसते। आणि म्हणून ऍग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड असेल अॅनिमल हजबंडरी म्हणजे पशुसंपदाच्या माध्यमातून असेल किंवा मत्स्यसंपदाच्या माध्यमातून असेल शेती व्यवस्थेमध्ये गुंतवणूक करत असताना त्या ठिकाणी ग्रामीण भागातल्या तरुणाला देखील रोजगार देणारा अर्थसंकल्प त्या ठिकाणी एकलव्य सारख्या ग्रामीण भागातल्या स्कूलसाठी 20 कोटी 38 कोटी करून शेकडो त्या ठिकाणी स्कूल उभारून शिक्षण व्यवस्था बळकटी करता येईल। उच्च शिक्षणाच्या सोबत त्या ठिकाणी शैक्षणिक व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल आणणारा तरतूद करणारा अर्थसंकल्प त्या ठिकाणी आहे। म्हणून एकंदरीत आपण जर बघितलं की कृषी ग्रामीण रस्ते रेल्वे त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर जे म्हणतो आपण पायाभूत सुविधेसोबत एक सर्व क्षेत्राला आरोग्यासोबत जल जीवन मिशन सारख्या असतील अफोर्डेबल हाऊसिंग सारख्या त्या ठिकाणी त्याला इन्कम टॅक्स निर्देशन देणारा असतील सर्व क्षेत्राला दिलासा देणारा अर्थसंकल्प आहे। भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना 75 साजरे करत असताना गोव्याचा स्वातंत्र्य संग्रामाचा त्या ठिकाणी 75 साजरे करत असताना भारत पाकच्या लढाईचा त्या ठिकाणी स्वातंत्र्य महोत्सव साजरा करत असताना या सगळ्या धर्तीवर देशाला कोरोनाच्या परिस्थितीत देखील आत्मविश्वासाने पुढे नेणारा अर्थसंकल्प सादर करणे म्हणजे मला वाटतं सर्व अर्थतज्ज्ञांनी याचं स्वागत केले। बाजारात देखील त्या ठिकाणी तेजी आली आणि एकंदरीत त्या ठिकाणी आपण बघतोय की या अर्थसंकल्पाचं स्वागत त्या ठिकाणी होतं।